निपाणीतील गणेश कदम हा सोमवारी पोहता येत नसताना काळंबावाडी धरणासमोरील दूधगंगा नदीपात्रातील पाण्याच्या डोहात उतरला मात्र पाण्याचा अंदाज आला नसल्यानं तो डोहात बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी सोबत असलेला गाडीचा चालक प्रतीक पाटील यानं डोहात उडी घेतली मात्र गणेशनं प्रतीकला घट्ट मिठी मारल्यानं दोघेही बुडाले सोमवारी एन डी आर एफनं नदीपात्रात शोध मोहीम राबवली होती मात्र पाऊस आणि अंधारामुळं काल शोधमोहीम थांबवण्यात आली होती आज सकाळी पुन्हा शोधमोहिमेला सुरुवात करण्यात आली सकाळी अकराच्या सुमारास प्रतीक पाटील आणि त्यानंतर गणेश कदम यांचा मृतदेह एन डी आर एफच्या रेस्क्यू टीमला सापडला गेल्या दोन महिन्यातील अशा प्रकारची ही दुसरी घटना असून पर्यटनाचा आनंद घेताना धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं पर्यटकांना केलं आहे